दिनेश पाटील झिरोदा, आवर्जून मला असं सांगावंसं वाटतं की जितू सुरळकर म्हणजे जितेंद्र सुरळकर उर्फ त्याचं प्रख्यात नाव किंवा इंटरनॅशनल लेवलचं जे नाव आहे त्याचं, त्याला आपण म्हणतो पिसुरो, तर हा जो पिसुरो आहे हा पिसुरो आमच्या कला महाविद्यालयामध्ये त्याचं शिक्षण पूर्ण झालं. कला महाविद्यालयामध्ये शिक्षण पूर्ण करत असताना तो ज्या स्पीडने किंवा ज्या वेळेभावनेने इथं एकदम पिसाळलेला होता, एकदम इतका पिसाळलेला होता की चित्र काढण्याच्या बाबतीमध्ये तो खूप पिसाळलेला होता. तर मला असं वाटतं की बहुतेक हे नाव त्या पिसाळलेला किंवा पिसुरो असं काहीतरी ते रिलेटेड असावं असं मला वाटतं. दुसरं असं की त्याने जळगावमध्ये आय थिंक म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये किंवा त्याच्यापेक्षाही अजून बाहेरचं म्हणू शकतो की नॅशनल लेवलच्या ज्या काही आर्ट गॅलरीज आम्ही बघतो, जसं की दिल्लीची नॅट गॅलरी आहे, मुंबईची आहे, तर इथे जे प्रेझेंटेशन असतं ज्या स्टँडर्ड लेवलने हाय लेवलने ते नॅशनल इंटरनॅशनल लेवलने जे प्रेझेंटेशन असतं, पेंटिंगचं असो, पेंटिंगचं डिस्प्ले असो किंवा त्यातले विषय असो, हे खूप हाय लेवलने त्याने इथं आपल्या जळगावसारख्या शहरामध्ये मांडले. एक नवीन सुरुवात जितूने सुरुवात केली. कशी सुरुवात केली की एक तर पहिला मुद्दा पेंटिंगचा डिस्प्ले, डिस्प्ले कसा असावा, डिस्प्ले कसा मांडावा, त्याच्यामध्ये आर्टिस्टिकपणा किंवा नॅशनल लेवलचे जे काही असतं ते जळगावकरांना कसं पाहावयास मिळावं, त्याची जी लेवल असते त्याच्यापेक्षा अजून कसं त्यांना पाहायला मिळेल, हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा डिस्प्लेनंतर पेंटिंगचा विषय, पेंटिंगचा विषय त्याने एवढ्या इंटरनॅशनल लेवलने हाताळलेला आहे की बरेचसे जे काही आर्ट स्टुडंट असतील त्यांना तो एखाद्या वेळेस समजणार नाही, परंतु जे आर्टिस्ट आहेत जे इतर आर्ट गॅलऱ्यांना किंवा इतर स्पर्धेंना पेंटिंग पाठवतात, जे नॅशनल लेवलचे जे काही गॅलरीज आहेत त्यांना व्हिजिट देतात, बघतात, त्यांना हे समजेल की हे कोणत्या लेवलने डिस्प्ले केलं आहे आणि कोणत्या लेवलने त्याने हा विषय एकदम पद्धतशीर मांडला आहे. बऱ्याचशांना समजणार नाही, पण ही सुरुवात आहे, ही सुरुवात आहे. पिसुरोने जी काही सुरुवात केली मी त्याला शुभेच्छा आणि आमचा पाठिंबा नेहमी असेल. दुसरं की या इथून आता नवीन डिस्प्ले कसा असावा आणि इथून विषय कसा मांडावा, सोप्या पद्धतीमध्ये साध्या रंगामध्ये थोडक्यामध्ये आकाशाची विभाजनी कशी करावी आणि प्रेझेंटेशन कसं असावं, हे या डिस्प्लेमधनं अतिशय उत्तम आहे. जसं तुम्ही सुरुवातीला बघितलं की एक छोटी तबकडी आहे, तिच्यामध्ये केळांची मांडणी आहे, एक छोटंसं फळ आहे. ही जी काही मांडणी केली, ही जी काही त्याने जी काही त्याची बौद्धिक पातळी जी आहे ही इंटरनॅशनल लेवलची आहे, ती आपल्या जळगाव जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना किंवा ज्यांना समजत नाही अशा आर्टिस्ट लोकांना कळावी, समजावी या उद्देशाने काढले. दुसरा विषय राहिला त्यांचा भाऊ. भाऊचा आणि त्याचा एवढा जिव्हाळ्याचा संबंध, सगळ्यात महत्त्वाचं आहे दोघंही एका तालुक्यातले, जामनेर तालुक्यातले. दुसरं भाऊ पण कलात्मक होते, आर्टिस्टिक होते. ह्या आर्टिस्टिक स्वभावामुळे आणि जितूच्या जे काही ध्येयधोरणं होते की जितूने जे काही ज्या पद्धतीने आजपर्यंत भाऊचे पेंटिंग केले आहेत, त्या भाऊंच्या पेंटिंगच्या प्रेमामुळे अशोक भाऊंनी जितूला इन्व्हाइट केलं आणि जितूला ते पेंटिंग त्याला मांडायला सांगितले. आणि जसं आपण हे सगळं बघितले, हे बघत असताना भाऊ, जामनेर आणि जितू याचं कनेक्शन तुम्हाला याच्यामध्ये खूप कळेल. आणि डिस्प्ले जो आहे, डिस्प्लेचा जो विषय आहे, याच्यामध्ये अतिशय म्हणजे इंटरनॅशनल लेवललासुद्धा मी असा डिस्प्ले बघितला नाही. जरूर सांगतो, जरी माझा मित्र असला तरी मी स्तुती म्हणून हा बोलत नाही. डिस्प्ले कसा आहे की जर तुम्ही सुरुवात केली तर सुरुवात केल्यानंतर भाऊ आणि नंतर तुम्ही जे पेंटिंग बघतात, तर क्रमशःने तुम्ही जे पेंटिंग बघत जाल ते पेंटिंग जे असतील ते तुम्हाला बघितल्यानंतर जर तुम्ही बघितलं की आउटलाईनमध्ये, दुसरं वन कलरमध्ये,
नंतर हळूहळू कलरमध्ये अजून पुढे त्याच्यामध्ये रंग वाढत गेले आणि शेवटी जे तुम्ही डिस्प्लेचे बघाल कोंबड्यांचे चित्र ती अतिशय अतिशय कलरफुल अतिशय अभ्यासपूर्ण आणि अतिशय योग्य मांडणी आकाश आणि विभागाशी योग्य मांडणी कलर कलर सेन्स योग्य मांडणी म्हणजे हिच्यातनं मला असं जाणवतं मला असं जाणवलं की याची जी काही सुरुवात आहे भाऊंची आणि पिसरोची म्हणजे जितूची जामदार तालुक्यातली तर ब्लॅक अँड व्हाईटपासून सुरुवात होते हळूहळू हळूहळू तो पुढे रंगीत होत जातो अजून वन कलरमध्ये येतात रंगीत होतात आणि शेवटचं जी पेंटिंग आहे ती अतिशय कलरफुल कलरफुल आहे अतिशय बेस्ट आहे म्हणजे अजून ते कलरफुल आहे याचा अर्थ तो तिथे स्टॉप झाला असं नाही इथपर्यंत तो कलरफुल ऑलरेडी झालेला आहे माइंडने रंगाने ब्रशने आणि सगळ्या बाबतीमध्ये तो इंटरनॅशनल लेवलला आलेला आहे असा दिवस जवळ नसेल खूप जवळ असेल आय थिंक साधारणतः मला तरी असं वाटतं की काही येत्या 8-10 वर्षामध्ये जसे जळगाव जिल्ह्याचे काही टॉप मोस्ट लेवलला गेलेत हा सुद्धा त्याच्यापेक्षा अजून इंटरनॅशनलला लेवलला जाईल आणि आला आम्हाला अभिमान असेल की हां तो माझा मित्र आहे तो माझा वर्गातला आहे तो आमच्या आर्ट स्कूलमधला आहे तो आमच्या सोबतचा आहे हे बघा माझ्या अंगावर आतासुद्धा काटे आलेत आणि तेव्हासुद्धा काटे येतील अशी मला खूप खात्री आहे का खात्री आहे की जे काही आर्टिस्ट जे आहेत जळगाव जिल्ह्यातले किंवा बाहेरचे ते जितू संदर्भाने असं त्यांचं वक्तव्य आहे बाकीचे तर आहेत अजून पण आहेत की जे नॅशनल लेवलला पोहोचलेत पण जितू हा ज्या स्पीडने आणि ज्या याच्याने त्याचं माइंडली आणि पेंटिंगचं कलर सेन्स आणि डेव्हलपमेंट आणि चित्र मांडणीची जी त्याची पद्धत आहे ती खूप हायली लेवलची नॅशनल लेवलची जाते हा दिवस दूर नसेल की त्याला नॅशनल लेवलचे अवॉर्ड मिळेल मी उलट जितूला अशी वारंवार विनो मागच्या वेळेला त्याला बोललो होतं की नॅशनल लेवलच्या जे काही कॉम्पिटिशन असतात त्याच्यामध्ये सहभाग घ्यायचा सहभाग घे तर त्याने ते काही मनावर घेतलं नाही पण मनावर घेतलं जर घेतलं तर आज रोजी ज्यांनासुद्धा प्रमाणपत्र बक्षीस किंवा अजून ज्या आपण सन्मानित केलं जातं नॅशनल लेवलने तर त्यालासुद्धा सन्मानित केलं जाईल या लेवलचे त्याचं काम आहे त्याने ते करावं त्याच्या कामाला आणि त्याच्या प्रदर्शनाच्या एंट्रीसाठी आमच्या शुभेच्छा थँक्यू व्हेरी मच